एवढं सगळं मनापासून जीव ओतून करतो मी, पण बघायला कोणीच काय येत नाही. हे गाणं नाटक नाच वगैरे करायची मुळीच गरज नाही. वडापावची गाडी टाका एक वेळ. वडे विकले गेले नाहीत ना तर खाता तर येतील. त्याला खाणार कशाशी? का करायचं रे? कदाचित नसेन रे मी चांगला कलाकार. आता दोन प्रकारचे लोक असतील. एक जे म्हणतील वसंत हा एकमेव गायक आहे, आणि दुसरे जे म्हणतील वसंत गायकच नाहीये. हाय, हॅलो, नमस्कार. मी दर्शना तांबोई, राजश्री मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी वसंतराव सिनेमाचा ट्रेलर आपण सगळ्यांनी पाहिला आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळतोय. आपल्यासोबत आता सारंग साठे आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिकेत या सिनेमात दिसणारे. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. खूप खूप आभार. सगळ्यात आधी सारंग, कसा आहेस? खूप वर्षांनी गप्पा मारतोय. हो, दोन वर्षांनी. कोणाबरोबरही माझ्या दोन वर्षांनी मिनिमम आपल्याला म्हणायला लागतं आजकाल लॉकडाऊन आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये. पण मला खूप आनंद होतोय की लाईव्ह इव्हेंट होत आहे पुन्हा एकदा, त्यामुळे मजा. पण ट्रेलर आत्ता लॉन्च झाला आणि प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे या सिनेमाबद्दलची, कारण गाणी इतकी प्रेक्षकांना आवडतात. या सिनेमाचा आपण एक भाग असणं हे किती भारी आहे तुझ्यात? माझ्यासाठी खूपच भारी आहे. मगाशी बोलताना मी विसरून गेलो बोलायचं, पण मी माझ्यासाठी माझा आणि निपुणचा प्रवास अगदी सिमिलर आहे. जो माझं हे पात्र आहे त्याच्याशी रिलेटेड, मी निपुणला माझं स्वतः म्हणजे मी त्याचा गुरु आहे असं म्हणणार नाही, पण मी त्याला पहिल्या नाटकात कास्ट केलं होतं त्याच्या, आणि त्यानंतर मी त्याला अक्षरशः म्हणजे जसं ह्याच्यात सप्रे गुरुजींचं आहे की सप्रे गुरुजींनी वसंतरावांना बघितलं गाताना आणि असं वाटलं की काय हे अद्भुत टॅलेंट आहे, आणि त्याच्यानंतर मग ते कुठल्या कुठे पोचले. माझं आणि निपुणचं ऑलमोस्ट तसंच नातं आहे की मी आणि निपुण मी त्याला अर्थात पहिल्यांदा दिग्दर्शन केलं होतं, पण आज तो खूपच मोठा डिरेक्टर झाला आणि ते बघायला अत्यंत अभिमान वाटतो. त्याबरोबरच राहुल दादाचं पण असंच, मी दादा नाही म्हटलं पाहिजे, आम्ही साधारण एकाच वयाचे आहोत, पण म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी पहिल्यांदा त्याचं गाणं ऐकलं. आम्ही एका नाटकात होतो आणि मला असं झालं की ह्या माणसाचा आवाज माझ्यासाठी कसा चालू शकेल, कारण का तो इतका अद्भुत गातो की हे शक्य नाही आहे कधी हे होणं. आणि तेव्हापासून असं वाटायचं की म्हणजे एक आहे त्याच्याकडे वारसा आहे वसंतरावांचा, पण त्याची एक स्वतःची ओळख आहे, आणि हे दोन्ही एकत्र कधी बघायला मिळालं तर काय मजा येईल, आणि तेही ह्या चित्रपटातनं होतं आहे. तर त्यामुळे खूपच एक्साइटेड आहे. मी तुला बोलताना ऐकलं मगाशी की गाण्याबद्दलचं फारसं तुला काही माहीत नाही आहे, पण असं असताना थेट वसंतरावांच्या गुरूंची भूमिका साकारायला मिळणं जरा दडपण असणार सारंग, त्यावेळी ते कसं निभावून देईल? एकतर निपुणवरचा पूर्ण विश्वास. जेव्हा निपुणनी म्हणजे आत्तापर्यंत निपुणचं एक कुठलंही तुम्ही नाटक बघा सिनेमा बघा, त्यातलं कास्टिंग अत्यंत चपखल असतं, त्यामुळे तो जेव्हा विचार करतो की ह्या माणसाला आपण का घ्यावं, तर त्याच्यामागे नक्की त्यांनी अभ्यास केला असेल काहीतरी. त्यांनी फक्त मी असा दिसतो किंवा मी असं काहीतरी करू शकतो म्हणून नसणार आहे, तो पर्सनॅलिटी बघून कास्टिंग करतो. तर मला असं वाटतं की त्या सप्रे गुरुजींच्या जवळ जाणारी काहीतरी पर्सनॅलिटी त्याला दिसली असेल माझ्यात आणि त्याच्यामुळे कास्टिंग झालं, त्यामुळे मला त्याचं दडपण नव्हतं. म्हणजे एकच फक्त झालं की जेव्हा पहिल्यांदा मी गाण्याचा शॉट द्यायला लागलो तर तो म्हणला की खुलून गा, ते तुझा सूर लागला नाही तरी हरकत नाही, पण तुझ्या ह्याच्यात खुलून हे कर. आणि मी अत्यंत भीसूरमध्ये आम्ही एकदा त्याचा जेव्हा आम्ही फुटेज बघत होतो तर चुकून त्याच्या हातनं जो आपला ट्रॅक असतो मागे लावलेला तो बंद झाला, आणि मला असं झालं की चुकून जरी हे रिलीज झालं तर तुझा सिनेमा कोणी बघत नसेल. पण जेव्हा आपला मित्र दिग्दर्शक असतो तेव्हा सेटवर काय वातावरण असतं? मुळातच निपुण ना, मी असं कायम लोकांना सांगतो की काही डिरेक्टर असतात ना त्यांना मी हमिंग बर्ड्स म्हणतो की ते आपलं आपलं गात असं त्याचं चाललेलं असतं. तो जितक्या शांतपणे, आमच्या एका दिवशी माझ्या पहिल्याच शूटिंगच्या दिवशी जवळपास तासभर उशिरा शूट चालू झालं होतं, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम्स होते, बाहेर रेन मशीन हवं होतं ते चालू होत नव्हतं, त्याचा फोर्स नीट येत नव्हता, आणि ह्या सगळ्यामध्ये निपुण असं मागे हात धरून नुसता गात इकडे तिकडे उभा होता आणि तो फक्त सांगायचा हां करा काही प्रॉब्लेम नाही आणि शांत होता. तर त्यामुळे त्याच्या सेटवर इतकं शांत वातावरण होतं जे इतकं गरजेचं असतं तशी माझी प्रवृत्ती नाही स्वतःची. मी अगदी धडपड आहे आणि आरडे ओरडे इथे तिथे धावपळ, त्यामुळे मला तिथे जाऊन ऑलमोस्ट थेरपी केल्यासारखं वाटत. आणि आता सिनेमा तयार झाला आहे, 1 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येईल, काय या निमित्ताने सगळ्या प्रेक्षकांना चाहत्यांना सांगायला हवं? मला इतका आनंद आहे की त्यांनी ही तारीख निवडली. माझ्यासाठी 1 एप्रिल ही अत्यंत महत्त्वाची तारीख आहे. भाडीपाची सुरुवात 1 एप्रिलला झाली आणि ते सुद्धा निपुण आणि आम्याच्या सोबतच झाली, त्यामुळे माझ्यासाठी ती महत्त्वाची तारीख आहे. 1 एप्रिलला कायम चांगलं घडतं एवढं लक्षात ठेवा, तर ह्या सिनेमाचंही भलं होईल असं मला खात्री आहे. क्या बात आहे, मस्त. थँक्यू सो मच सारंग, इतक्या छान गप्पा मारल्या आणि ऑल द बेस्ट. थँक्यू, थँक्यू सो मच.